मकर संक्रांतीचा शुभ दिवस पाटणावासियांसाठी काळ बनून आला. बिहारच्या पटना इथे मकर संक्रांतीनिमित्त गंगा नदीच्या घाटावर पतंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेला बोटीत बसून गंगा नदीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची बोट उलटली. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झालाय आणि अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. या बोटीमध्ये 40 पेक्षा अधिक नागरिक बसलेले होते आणि यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेले आहेत. गंगा नदीमध्ये ही बोट उलटलेली आहे आणि 19 जणांचा मृत्यू झालेला आहे. दुर्दैवाची घटना म्हणावी लागेल. मकर संक्रांतीच्या दिवशी एवढा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे. अजून अनेक जण बेपत्ता आहेत. शोधकार्य अजूनही सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. NDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. शोधकार्य सुरू आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी आणि गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं भाविक गंगा नदीच्या किनारी उपस्थित होते. मात्र त्याच वेळेला हा अपघात दुर्घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे एकीकडे मंत्राचा जप सुरू असताना दुसरीकडे हा आक्रोश गंगा नदीच्या घाटावर पाहायला मिळाला. बोटीमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश होता. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. गंगा नदीमध्ये ही बोट पलटलेली आहे. 19 जणांचा मृत्यू झालाय. दोन दृश्य आपण पाहताय. बोट उलटली त्याच्यानंतर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. NDRFची टीम त्या ठिकाणी तत्काळ पोहोचली. 19 जणांचा मृत्यू झाला आणि दुसरीकडे आक्रोश आपण पाहताय. नातेवाईक आहेत या बोटीमधून जे प्रवास करत होते त्या प्रवाशांचे नातेवाईक या ठिकाणी आहेत. असंख्य जण बेपत्ता आहेत. कोणाचा मुलगा त्या बोटीमध्ये गेलेला होता, कोणाचे आई बाबा होते, कोणाचे आणखीन कोणी नातलग त्या ठिकाणी होते. नाव मिला है, नाव निकल रहा है. ये बताइए आप कौन गए थे, आप किसके साथ गई थी? हम नहीं गए थे, मेरे मम्मी पापा और मेरी भतीजी गई थी. वो किसका पता नहीं चल पा रहा. खो गया यार इनका बच्चा. इनका बच्चा 16 साल का है. रोहित नाम है. रोहित तो लोग क्या बोल रहा है? कुछ ना बोल रहे, हम ज्यादा लगा के देखे. पोलिसांनी या सर्व दुर्घटनेवर काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूयात. नाव के डूबने की सूचना है. 30-40 आदमी थे. अब उसमें हम लोग पता कर रहे हैं और सिटी SP साहब भी वहीं उसी साइड है, जाके हम लोग और अपडेट ले रहे हैं. जो लोग डूबे हैं उनकी जिनकी बॉडी मिली है उनको हम लोग निकाल रहे हैं और बाकी को रेस्क्यू करवाने का प्रयास हो रहा है. अभी तक पुष्टि नहीं हो पाई है कितने हैं. अब बॉडीज को निकाला जाएगा, उसके बाद आपको अपडेट किया जाएगा. कितने लोग सवार थे बोट, ऑन बोर्ड कितने लोग थे उस वक्त? जैसा कि बताया जा रहा है 20-30 आदमी थे. तो आपले प्रतिनिधि विनीत आपल्या सोबत आहेत. विनीत, अत्यंत दुर्दैवी घटना. मकर संक्रांतीचा एकीकडे उत्साह आणि जल्लोष साजरा होत असताना इथे गंगा नदीमध्ये अशी दुर्घटना घडली. नक्कीच म्हणता येईल, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पटणामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. गंगा नदीच्या किनारी अर्घ्य देण्यासाठी जी लोकांची गर्दी उसळली होती त्यातले काही लोकांचा ग्रुप होता जो बोटीतनं गंगा नदीमध्ये जात होता. त्यामध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवासी या बोटीत असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहिती समोर येते की यामध्ये जी कॅपॅसिटीपेक्षा जास्त नागरिक या बोटीमध्ये भरले होते आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली. आणि या मृतांमध्ये जे 19 जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे. ही निश्चितच खेदजनक अशी बाब म्हणता येईल. अद्यापही 20 पेक्षा आणखीन नागरिक प्रवासी जे आहेत ते बेपत्ता असून त्यांचा शोध NDRF आणि SDRFकडून सुरू आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत कारण की फार मोठी दुर्घटना आहे. मुख्यमंत्र्यांनी जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना 4 लाखांची प्राथमिक मदत जी आहे ती दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच ही बाब खेदजनक अशी म्हणता येईल की शुभ दिवशी अशी काहीतरी वाईट घटना घडली आहे. त्यामुळे पाहता येईल की पुढे आता हा जो शोध सुरू आहे या शोधात आणखीन किती जणांना वाचवण्यात यश येत आहे. नक्कीच धन्यवाद विनीत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीमध्ये ही बोट उलटलेली आहे. जवळपास 19 जणांचा मृत्यू झालेला आहे. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. 40 जण या बोटीमध्ये होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या बोटीमध्ये असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते. मुख्यमंत्री यांनी या संपूर्ण प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. लोकांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय.
नहीं बोल रही है, बोलेगी नाव मिला है, नाव निकल रहा है। ये बताइए आप कौन गई थी, आप किसके साथ गई थी? हम नहीं गए थे, मेरे मम्मी पापा और मेरी भतीजी गई थी। वो किसका पता नहीं चल पा रहा, खो गया या इनका बच्चा, इनका बच्चा 16 साल का है। क्या नाम है? रोहित नाम है। लोग क्या बोल रहा है? कुछ ना बोल रहे हैं, हम जाने लगा के देखे। पटनामध्ये गंगा नदीच्या घाटावर बोट दुर्घटना घडलेली आहे। 19 जणांचा मृत्यू झालाय, 40 प्रवासी या बोटीमध्ये होते। अजूनही या ठिकाणी शोध कार्य सुरू आहे।